नमस्कार, मी राजेंद्र कुमार शिंदे, विजेंद्री न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। कोकण रहिवासी संघटना दिवातर्फे चिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी अन्नधान्याचे वाटप करण्यात आले। काही महिन्यांपूर्वीच या संघटनेची स्थापना झाली असून ही संघटना चिपळूणकरांच्या मदतीसाठी धावून आली आहे। गरजवंतांपर्यंतच मदत पोहोचवण्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते स्वतः घराघरात जाऊन मदतीचे वाटप करीत आहेत। त्यांच्या या सहकार्याच्या भावनेबद्दल चिपळूणवासियांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे। यावेळी अध्यक्ष गणेश कारंडे, गणेश गायकवाड, योगेश कारंडे, संदेश शिंदे, अंकुश कडू, महेंद्र शिंदे, अजित चव्हाण, महेंद्र नारकर, पुंडलिक बामणे, संदीप पालांडे, भरत कदम आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार, मी योगेश कारंडे, कोकण रहिवासी संघटनेचे अध्यक्ष नात्याने आम्ही कोकणातील जे पूरपरिस्थिती निर्माण झाली त्यासाठी आम्ही एक हात मदतीचे या अनुषंगाने कोकणातील लोकांना काहीतरी आम्ही मदत देऊ या इच्छेने आम्ही आज पूर्ण संघटनेच्या वतीने आज रत्नागिरी चिपळूण या ठिकाणी खेडेगाव तसेच पुसरेगाव खेडे या ठिकाणी पुसरेगाव तसेच चिपळूण चिपळूणच्या ठिकाणी जो मार्केट एरिया आहे किंवा कुठला गाव तुम्ही सांगा पुढे आणि आंबडवड गाव या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये जाऊन कार्यालयात जाऊन किंवा घरोघरी जाऊन आम्ही लोकांना जे खरं परिस्थितीमधून जे ज्यांची खूप हाल अपेक्षा झालेली आहे अशा लोकांना आम्ही एक हात मदतीचा दिलेला आहे। त्या ठिकाणी आम्ही 300 किट्स 10 किलोची 300 किट्स अशा आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही वाटप केलेल्या आहेत। त्या किट्समध्ये प्रत्येकी 5 किलो तांदूळ, 4 किलो गहू, 1/2 किलो तुरीची डाळ, 1/2 किलो चण्याची डाळ, 1 किलो तेल, 1/2 किलो साखर, 1 साबण आणि 1 बिस्किटचं पॅकेट अशा ह्या किटचा समारोप असून आम्ही असा पूर्णपणे 10 ते 11 किलोचा एक किट असा वाटप आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही केलेला आहे। तर आपल्या ह्या संघटनेमध्ये तुम्ही सामील व्हा आणि ज्या ज्या वेळी आमच्या संघटनेचे काही कार्य असतात किंवा आम्ही ते आम्ही शो ऑफ करत नाही किंवा लोकांना दाखवत नाही पण आम्ही संतगतीने खासवाच्या गतीने आम्ही आमचे कार्य चालू ठेवत असतो। कुठे आम्ही शोबाजी करत नाही, ज्या ज्या वेळी आम्हाला गरज लागेल त्यावेळी गायकवाड साहेब आमच्याबरोबर आहेतच। चिपळूण म्हणा किंवा आपलं पूर्ण कोकणात म्हणा कुठे आम्हाला जर गरज लागली तर तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला एक पत्रकार म्हणून आम्हाला एक आमच्या पक्षी एक सहकार्य करावी आमची विनंती। बातम्याचा ओघ असंच चालू राहील। पाहत राहा विजेंद्री न्यूज चॅनल। धन्यवाद।